तुकाराम महाराज रचित, तुकाराम गाथेतला सुंदर असा अभंग बघितला आणि त्याच्याच समर्पक असं दृष्टांत स्वरूपामध्ये एक आख्यान आपण बघणार आहोत, एक कथा आपण बघणार आहोत. ती कथा आहे जैन धर्मातील 24वे तीर्थंकर असणारे, अहिंसाचे पूजक असणारे, जिओ और जीना दो याचा संदेश देणारे, अनेकांत अपरिग्रह मौन या सर्वांचं पालन करणारं एक व्यक्तिमत्व, एक तीर्थंकर भगवान महावीरांचं आपण चरित्र बघणार आहोत. जो हे धरती का कल्याण, जो हे धरती का कल्याण करता, जन जन का सम्मान जिसके कण कण में अतिशय, बोलो महावीर की जय, बोलो महावीर की जय. कुंडलपूर नगरी बिहार राज्य, बिहार राज्यामध्ये कुंडलपूर नगरी राजे सिद्धार्थ व राणी त्रिशला एक आर्या बघा सुंदर अशी. कुंडलपूर नगरी होता, कुंडलपूर नगरी होता, सिद्धार्थ नामे प्रसिद्ध राजवर, वर्धमान पुत्र तयाचा, वर्धमान पुत्र तयाचा, हसरा तेजस्वी. अहो बिहार राज्यामध्ये कुंडलपूर नगरी त्यामध्ये सिद्धार्थ राजांचं वास्तव्य होत, राणी त्रिशला त्यांची पत्नी आणि राणी त्रिशलाला दिवस गेले गर्भावस्थेत असताना राणी त्रिशला एकदा झोपल्या होत्या. रुढालीला सपना देखे प्रभु मात आई, ऐसी अनुप बरात हो, खुशी की है बात हो, जन्मे के परम दयालु तीन लोक से नाते, तो जग के तारन हार हो, खुशी की है बात. अहो राणी त्रिशलांना स्वप्न पडलं आणि तीर्थंकरांच्या आईने म्हणजेच वर्धमानांच्या आईने गर्भावस्थेत वर्धमान तोटात असताना 14 स्वप्न बघते. स्वप्नामध्ये बघते ती काय, स्वप्नामध्ये दिसतात गज, वृषभ, चंद्र, कलश, फुलांच्या माळा, पद्म सरोवर, ध्वजा, रत्न रत्नाकर, अशी 14 स्वप्न त्या त्रिशला मातेला पडली. सकाळीच राणी त्रिशला उठली आणि उठल्यानंतर पहाट झाली होती. पहाट झाली दिशा उगवल्या, मावळली तीरवली, सूर्यप्रकाश फळले झोपीकडे, उजळून गेली अवनी. आवई अवनी उजळून गेली, पहाट झाली. राणी त्रिशला सिद्धार्थ राजाच्या कक्षात आल्या, त्यांना विचारलं राजे मला हे 14 स्वप्न पडले त्यांचा अर्थ तरी काय. राजाने लगेच राज ज्योतिषाला बोलवलं, राज ज्योतिष आले आणि त्यांनी सांगितलं अत्यंत शुभ अशी स्वप्न आहे, तुमच्या घरी तीर्थंकर जन्माला येणार आहे. जेव्हा तीर्थंकर जन्माला येतात तेव्हा अशा प्रकारची आणि ती अतिशुभ असणारी स्वप्न राणी त्रिशूलला पडली होती. राणी त्रिशला अत्यंत या सुखाव झाल्या, माझ्या पोटामध्ये तीर्थंकर आत्मा येतो, माझ्या पोटामध्ये लोक कल्याण करणारा आत्मा येतो, माझ्या पोटामध्ये एक असा जीव येतोय जो मानव जातीच कल्याण करणार आहे आणि पुढे अहिंसा धर्माचा तो प्रचार करणार आहे. रसिक हो श्रोते हो, अहिंसा म्हणजे फक्त आपण जे मांसाहारी खातो त्याचीच असते का? नव्हे. हिंसा ही मनाचीही असते, हिंसा ही मनाची असते. नको रे मना क्रोध हा निर्धारी. समर्थ रामदासांनी पण सांगितलंय मनाची हिंसा ही
मोठी हिंसा असते. हा भगवान महावीरांनी दिलेला संदेश आपण बघतोय प्रत्येक ठिकाणी. आता तर श्रावण चालू होईल. एक खूप सुंदर असा दोहा आहे. बच्चो मागते है फिर उन्हें भगवान क्या कहना, पशु हत्या के वर्णन को धर्म का ज्ञान क्या कहना. अशी जेव्हा बातमी महाराणी कृष्णाला समजली तेव्हा राणी अत्यंत चिंतेत आली की माझ्या बाळाची व्यवस्थितरित्या वाढ व्हायला पाहिजे. गर्भावस्थेमध्ये असताना एकदा वर्धमानाने हालचाल केली. वर्धमानांना गर्भावस्थेमध्ये तीन ज्ञान प्राप्त झाले होते, मती ज्ञान, श्रुती ज्ञान आणि अवधी ज्ञान. मती ज्ञान, श्रुती ज्ञान, अवधी ज्ञान हे त्यांना गर्भावस्थेत प्राप्त झाले आणि दीक्षेनंतर त्यांना केवल ज्ञान आणि मनपर्याय ज्ञान प्राप्त झाले. जेव्हा गर्भावस्थेमध्ये होते तेव्हा त्यांना असं वाटलं की हालचाल करतोय, माझ्या आईला त्रास होतोय. त्यांनी हालचाल बंद केली. हालचाल बंद केली तर माता कृष्णाला वाटायला लागलं, अरे माझं बाळ काही झालं की काय. त्याने हालचाल बंद केली. ना ज्योतिषांना बोलवण्यात आलं. बघितलं तेव्हा वर्धमानाने मती ज्ञान, श्रुती ज्ञान, अवधी ज्ञानाने जाणलं, अरे माझ्या हालचाली बंद झाल्यामुळे माझ्या आईला त्रास होतोय. आणि त्यांनी पुन्हा हालचाल चालू केली. ते वर्धमान होते, ते महावीर होते ज्यांनी पोटामध्ये असताना आपल्या आईचा विचार केला. आणि आज आपण बघतोय जागोजागी वृद्धाश्रमामध्ये आई मरून पडलेली असते आणि तिथून अमेरिकेतून तो मुलगा म्हणतो, आईची रक्तयात्रा सुरू झाली ना की मला व्हिडिओ कॉल करा, मी माझ्या कामाच्या व्यस्ततेमुळे येऊ शकत नाही. हे आज नवतरुण रक्त जेव्हा समाजामध्ये फिरते, समाजामध्ये अनेक कार्यक्रम करते, तेव्हा खऱ्या अर्थाने प्रत्येक घरामधली असलेली ही परिस्थिती लक्षात येते. ज्या आई वडिलांनी मला घडवलं, ज्या आई वडिलांनी तुम्हाला घडवलं, की कैसे बताऊ मेरी मैया और बापू, की कैसे बताऊ मेरी मैया और बापू, तुम मेरे लिए कौन, तुम मेरे लिए धड़कनों का गीत हो, जीवन का तुम संगीत हो, तुम जिंदगी, तुम बंदगी, तुम ताजगी, तुम रोशनी, तुम हर खुशी, प्यार हो, प्रीत हो, मनवी तो, मेरे मैया और मेरे बापू, मेरे आंखों में तुम, मेरे नींदों में तुम, मेरे ख्वाबों में तुम, तुम हो मेरी हर बात में, तुम हो मेरे दिन रात में, मेरे मैया और बापू, मेरे लिए हंसे भी तुम, मेरे लिए रोए भी तुम, मेरे लिए जागे भी तुम, मेरे लिए सोए भी तुम, मेरे लिए रात रात भर तकिए तक बैठे भी तुम. आठवा हो आठवा आपण आजही होतो. तेव्हा आई आपल्या शेजारी आपल्या खुशीपाशी बसत होती. आणि जेव्हा हे भगवान महावीरांनी जाणलं, त्यांनी हालचाल सुरू केली आणि भगवान महावीरांचा जन्म झाला चैत्र महिन्यामध्ये. चैत्र महिन्यामध्ये सर्वत्र उत्साह साजरा झाला. संपूर्ण राजनगरी अगदी उत्साहित झाली आणि वर्धमानाचं बालपण जाऊ लागलं. वर्धमान तसा मोठा मोठा होत होता. एकदा वर्धमान खेळायला गेला होता. भक्तांनो, झाडाच्या तिथे खेळत होता आणि झाडावर एक साप होता. झाडावर एक साप होता. सगळी पुरं सैरापैरा पडू लागली. साप, 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 साप. परंतु ते वर्धमान होते. त्यांनी गेले, ते गेले, त्यांनी त्या सापाला हातात धरलं आणि बाजूला ठेवून दिलं. जर मी त्या जीवाला दोष काही त्रास दिला नाही तर तो जीव मला कधीच त्रास देणार नाही. ही संकल्प हो हमारा, इंसान हम बने, इंसान बन गए तो भगवान की. बरोबर आहे की नाही? सर्वप्रथम आपल्याला मनुष्य होण्याची गरज आहे, नंतर आपण त्या परमात्म्याकडे जाऊ शकतो. त्यांनी त्या सापाला उचललं, खाली ठेवलं आणि तो साप निघून गेला. अहिंसा परमो धर्म, मैत्री भाव जगत मेरा, मैत्री भाव जगत में मेरा, नित्य सब जीवो पर रहे, ही मेरी भावना सूत्र त्यांनी सांगितलं आणि तो साप निघून गेला. असेच काही दिवस गेले. वर्धमान खेळत होते आणि तिथून राजनगरीमध्ये पिसाळलेला हत्ती आला. हत्ती पिसाळलेला बघून सर्व राजसैनिक या त्या नगरीमधली सगळी लोक सैरा वैरा पडू लागली. वीर वर्धमान त्यांच्या समोर गेले. त्यांनी नमस्कार केला.
त्या परमात्मा सरून आत्म्याला नमस्कार केला आणि क्षमा मागितली. क्षमा अभिरस्य मूषणम हा वर्धमानाने दिलेला एक संदेश आणि त्या तिसायला तिने शांत होऊन वर्धमानांना आशीर्वाद दिला आणि हीच घटना ऐकून हीच घटना पाहून त्यांना वीर ही पदवी देण्यात आली. म्हणजेच वीर वर्धमान ही पदवी त्यांना देण्यात आली. दिवस जाऊ लागले. वय 28 वर्ष होईल. वय किती? 28 वर्ष असताना त्यांच्या आई वडिलांनी संतान व्रत घेतलं. त्यांच्या आई वडिलांनी संतान व्रत घेतलं म्हणजे जिवंत समाधी मरण घेतलं. जिवंत समाधी मरण म्हणजे जिवंतपणी जोपर्यंत आपण जगतोय तोपर्यंत पाण्याचा त्याग, अन्नाचा अन्नाचा त्याग, सर्व गोष्टींचा भौतिक सुखाचा त्याग आणि संतान व्रत घेतलं. संतान व्रत घेतल्यानंतर आपल्या आयुष्यातून जेव्हा आई वडील जातात की नाही माझे बाय बापू, तेव्हा सगळ्या दुःख प्रसंग त्याशिवाय आपल्या आयुष्यामध्ये कुठलाच असू शकत नाही, कुठलाच असू शकत नाही. जेव्हा त्यांचे आई वडील गेले तेव्हा त्यांना वैराग्य भाव निर्माण झाला. जेव्हा आई वडील जिवंत होते तेव्हा आईची इच्छा होती माता त्रिशलाची की माझ्या वर्धमानने लग्न करावं. आपल्या फक्त आई वडिलांच्या इच्छा खातीर त्यांनी लग्न केलं. त्यांच्या पत्नीचं नाव यशोदा होतं. त्यांना एक मुलगी झाली तिचं नाव प्रियदर्शना होतं. 28 वयाचे असताना आई वडील गेले. अगदी रिकाम झालं, रिक्त झालं हे मन. वैराग्य भाव जागृत झाला आणि त्यानंतर आपले मोठे भाऊ नंदीवर्धनकडे ते गेले. नंदीवर्धनला म्हणाले दादा मला दीक्षा घ्यायची आहे. भक्तांना जैन धर्मातली दीक्षा ही साधी सुधी दीक्षा असते. अनुवाणी चालावं लागतं, जे देईल ते खावं लागतं आणि सूर्यास्तानंतर पाण्याचा थेंब सुद्धा तोंडामध्ये घेता येत नाही. राख घेऊन केसाचं मोज करावं लागतं. अशी जैन धर्मातील त्यांनी दीक्षा घेतली. नंदीवर्धन म्हणाला अरे वर्धमान तू दीक्षा घेतोय, आई वडील जाऊन आताच 2 महिने झाले तू दीक्षा घेतोयस. वीर वर्धमानाने आपल्या भावाच्या खातीर बघा एकीकडे आपण बघतोय की इज्जतीसाठी लोक भाऊ काय करताय भांडणं करताय की पाणी पाणी सांगून जातं. जगण्याची कहाणी खूप जवळच्या व्यक्तींची आठवण येते, मन दाटून येतं तेव्हा डोळा येतं पाणी. जगताना हेवे दावे होतात तेव्हा दोघे सख्खे भाऊ एकमेकांना पाहतात पाणी. बरोबर आहे की नाही? आणि तेच वर्धमान होते. आपला भाऊ नंदीवर्धनसाठी त्यांनी दीक्षा घेण्याचं थांबवलं आणि 2 वर्ष त्यांनी राज्यकारभार बघितला. 2 वर्षानंतर 30व्या वर्षी त्यांनी दीक्षा घेतली. दीक्षेनंतर 12.5 वर्ष अखंड मौन व्रत. अनवाणी प्रत्येक नगरी टू नगरी चालणं देईल ते खाणं. 12.5 वर्ष तर त्यांनी तप केलं. 12.5 वर्ष निर्जन तप भगवान महावीरांनी निर्जन तप करून गावोगावी फिरत होते, संदेश देत होते अहिंसा करून. आणि त्यानंतर 12.5 वर्षानंतर त्यांनी जो उपवास सोडला ज्याला जैन धर्मामध्ये पारणा करणं असं म्हणतात ते घोड्याच्या बाकड्यांनी त्यांनी पारण केलं. 12.5 वर्षाचं निरंतर चालणार होतं. त्यानंतर त्यांची अंतिम 73 वर्षाचे वर्धमान. 73 वर्षाचे वर्धमान झाले त्यांना केवळ ज्ञान प्राप्त झालं होतं. 4 घाती कर्मांचा क्षय करून त्यांनी केवळ ज्ञान प्राप्त केलं होतं आणि केवळ ज्ञानाने त्यांनी जाणून घेतलं की आता माझा अंतिम क्षण आलेला आहे. त्यावेळेस त्यांचा वर्षावास चातुर्मास पावापुरी येथे होता. आपापुरी पावापुरी बिहार राज्यामध्ये. तुम्ही आताही तिथे गेला तर भगवान महावीरांची तिथे समाधी आहे आणि तिथे तेव्हा हस्तिपाल राजा राज्य करत होता. तेव्हा जेव्हा वर्धमानाने सांगितलं, महावीरांनी सांगितलं राजाला ही सगळी घटना, तेव्हा हस्तिपाल राजाने समोशरण ठरवलं. समोशरण म्हणजे असं मोठं पटांगण जिथे तिर्यंच नरकगतीतले राक्षस, देवगतीतले देव, मनुष्य गती अशा सर्व गती सर्व जाती एकाच ठिकाणी बसून प्रवचन ऐकणार होते आणि सलग 48 तास भगवान महावीरांची वाणी चालत होती. त्या वाणीमधून 36 अध्याय प्रकट झाले आणि त्या अध्यायाला जैन धर्मामध्ये उत्तराध्याय सूत्र असं म्हणतात. भर दिवाळीच्या दिवशी एकीकडे
सर्व घरामध्ये ज्योती पेटत होत्या आणि भगवान महावीरांची ज्योत अनंत अनंतामध्ये विलीन झाली होती. असे हे प्रभू भगवान महावीर वर्तमान ज्यांनी 32 आगम लिहिले, तीर्थंकरांनी 32 आगम लिहिले आणि जैन धर्मातले ते शेवटचे तीर्थंकर म्हणजे 24वे तीर्थंकर म्हणून सगळ्यांना प्रचलित झाले. आपल्या आईसाठी जिजणारे वर्तमान, आपल्या आईसाठी जिजणारा तो भगतसिंग, भारत मातेसाठी जिजणारा भगतसिंग, किंवा आपल्या सर्वांची माऊलीजी शिक्षणाची द्वार आपल्यासाठी उघडी केली ती सावित्रीबाई असू दे, या ताई असू दे, हे काका असू दे, तुमची आई माझी आई सर्वांच्या आईसाठी या कीर्तनाच्या शेवटी या ओळी समर्पित करते. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार, रख रख त्या उन्हात रानात राहील समाजासाठी तोड कष्टाच्या घामात, कधी वेमुट भरघास कधी खडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुरवे काट्यांचे भास, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. कीर्तन परंपरेप्रमाणे आपण भैरवी आणि समारोपाचा श्लोक करून आरती करणार आहोत. सर्वप्रथम आपण भैरवी म्हणून आणि त्यानंतर समारोप करू. खेचिदान देगा देवा तुझा विसरण भावा, विसरण भावा तुझा विसरण भावा, तुगाई न आवडी खेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी खेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा संत संगे देगा सदा, संत संगे गर्भवासी सुख झाला वासी, सुख झाला वासी, सुख झाला वासी, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे पारणी देह माझा पडावा, हे आपल्या दृष्टीने एक फार नवीन गोष्ट झाली.
आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज आपल्याला यांच्या कीर्तनाच्या श्रवणाचा लाभ झालेला आहे. त्यासाठी मी श्वेताताईंचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी असंच कीर्तन सेवा सतत चालू ठेवावी, आम्हाला त्यांच्या कीर्तनाचा श्रवणाचा लाभ मिळावा. त्यांच्या कीर्तनातून बऱ्याचशा आम्हाला नव्या गोष्टी कळतात, त्यामुळे ही सेवा त्यांनी अशीच चाखंड सुरू ठेवावी आणि भक्तीमध्ये सर्वांना विलीन करा. आता आपण असं करूया की कीर्तन सेवा केल्याबद्दल श्वेताताईंना आपल्या संघातर्फे छोटीशी भेट देऊया, त्यांच्या साथीदारांचाही सत्कार करूया. सुलभाताईंना मी विनंती करतो, त्यांनी श्वेताताईंना श्रीफळ हे अर्पण करावं. त्याचप्रमाणे श्वेताताईंचे साथीदार देशपांडे काका, संवादिनी वादक यांचाही सत्कार त्यांनी करावा. यानंतर आता आरती होईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल आणि दातारा प्रत्येकाने प्रसाद अवश्य घेऊन जायचा. Thank you.